गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। बातमी आहे राज्यातील अपघातांची। राज्यात अपघातांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना बघायला मिळते। दुचाकी चारचाकी वाहनांसोबतच ट्रक आणि बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात, त्यामुळे राज्यात चिंता व्यक्त केली जाते। आज पहाटे हडपडेत एक मोठा अपघात घडला। या अपघातात जोडप्याचा दुर्दैवी अंत झालाय। हडपडे येथे खाडीमध्ये कार घुसून मोठा अपघात झाला। ही घटना सोमवारी पहाटे घडली। या अपघातात नवरा बायकोला जलसमाधी मिळाली। त्यांचा या अपघातात खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झालाय। या अपघातानंतर हडपडे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येते। दरम्यान हा अपघात नक्की कसा झाला याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही, तसंच गाडीचा क्रमांकही अजून समोर आलेला नाही। अपघातात पाण्यात बुडून मृत पावलेल्या जोडप्याची ओळखही अद्याप पटलेली नाही। मात्र हे जोडपं महाराष्ट्रातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। अपघाताची माहिती मिळताच पोलीस अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले, तसंच त्यांनी पुढील तपास सुरू केलाय। अपघातानंतर लगेच स्थानिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केलंय। अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं, पण त्यांना जोडप्याला वाचवण्यात यश आलं नाही। रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। दुचाकी चारचाकी वाहनांसोबतच ट्रक आणि बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय। या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगानं वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेळ इत्यादी अनेक कारणं जबाबदार आहेत। दरम्यान गेल्या 48 तासात राज्यात 3 पेक्षा जास्त अपघातांची नोंद झाली, त्यामुळे 24 तासात राज्यातील रस्ते अपघातात तिघांचा बळी गेल्यानं चिंता व्यक्त केली जाते। दरम्यान रविवारी उसगावलाही एका फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। उसगाव येथील एका मंदिराजवळ रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला। फॉर्च्युनर कारच्या झालेल्या या अपघाताची तीव्रता प्रचंड होती। फॉर्च्युनर गाडीचा पुढचा भाग या अपघातामध्ये अक्षरशः चेपलाय। उसगाव इथल्या मारुदेव प्रसन्न मंदिराजवळ हा अपघात झाला। GA05D8336 या नंबरच्या फॉर्च्युनर कारचा अपघात झाला। मारुदेव मंदिराजवळ असलेल्या पुजारी आणि त्याची पत्नी थोडक्यात या अपघातातून बचावली आहे। बोरी येथील ही कार असल्याची माहिती मिळते आहे। भरधाव कारवरून चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची देखील माहिती मिळते आहे। दीपा प्रभुदेसाई यांच्या मालकीची ही गाडी आहे। दरम्यान या अपघातामुळे राज्यातील अपघाताचं सत्र काही केला थांबायचं नाव घेत नाही आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। थोडक्यात मोठा अनर्थ या अपघातामध्ये टळला आहे। यामध्ये बोरीतील असलेला कारचालक जखमी देखील झाला आहे, मात्र कोणतीही जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाही आहे। मात्र कारचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे। नेमकं या अपघाताचं कारण जे आहे ते कळू शकलं नाही आहे। एका तीव्र वळणावरती मारुदेवाचं मंदिर आहे, फोंड्याहून उसगावच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती हा भीषण अपघात घडला आहे। अपघातांची मालिका राज्यात सुरूच असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे। गोव्यातील 2021 या वर्षातील पहिल्या 7 महिन्यांमध्ये किती अपघात झाले याची देखील आकडेवारी समोर आली आहे। दिलासादायक बाब म्हणजे अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं आहे, मात्र अपघात होण्याचं प्रमाण वाढल्यानं चिंता कायम आहे। राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै 2021 या 7 महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.93% म्हणजेच 152 अपघात जास्त झाले, तर अपघाती मृत्यू 10.68% घट झाली। गेल्या वर्षीपेक्षा 14 मृत्यू कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। यंदा या आकडेवारीत 70.94% 83 दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या मासिक अहवालातून समोर आली। राज्यात यंदा 7 महिन्यात 114 अपघातात 1 किंवा जास्त जणांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 77 गंभीर अपघात, 222 किरकोळ अपघात, तर 1117 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालंय। तसंच 2020 मध्ये 7 महिन्यात 126 अपघातात 1 किंवा जास्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर 83 गंभीर अपघात, 260 किरकोळ अपघात, तर 909 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालं होतं। जुलै 2021 पर्यंत गोव्यात 1530 अपघात झाले, यात 117 जणांचा मृत्यू झालाय, तर 2020 मध्ये 1378 अपघातात 131 जणांचा मृत्यू झाला होता। यंदा 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यू 71 दुचाकी चालकांचे झाले, तर त्यानंतर 15 पादचारी, 12 दुचाकीच्या मागे बसलेले, 10 चालक, 5 प्रवासी,
3 सायकलस्वार अशी अपघातांची नोंद करण्यात आली. या व्यतिरिक्त 93 जण गंभीर तर 352 जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत 81 दुचाकी चालक, 22 पादचारी, 10 दुचाकीच्या मागे बसलेले, 9 चालक, 4 प्रवासी, 1 सायकलस्वार तर इतर चौघांचा मृत्यू झाला होता. 121 जण गंभीर तर 400 जणांना किरकोळ दुखापत झाली होती. राज्यात होणारे अपघाती मृत्यू हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनलाय. असं असताना दुचाकी चालक हेल्मेट न परिधान केल्यामुळे तसंच वाहन चालक निष्काळजी आणि बेफिकिरीनं वाहनं चालवल्यामुळे अपघात होत आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्यात अनेक उपक्रम राबवले.